राजेंद्र क्लॉथ, लग्न बसण्यासाठीचे भव्य दालन, ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअर साठी अद्यावत शोरूम, राजेंद्र फॅशन, राजेंद्र क्लॉथ स्टोअर, मेन रोड, संगमनेर। मंदना ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था धानोरे सोनगाव तालुका राहुरी या संस्थेच्या दुसऱ्या शाखेचं उद्घाटन संगमनेरच्या तहसील कार्यालया शेजारी आज झाले, तर शहराच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते या शाखेचं उद्घाटन झाले। यावेळी पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ अरगडे, माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड, संचालिका संगीता मंडलिक, नगरसेवक गजानन अभंग, नितीन अभंग, धनंजय डाके, निमा संघटनेचे डॉक्टर संजय मेहता, सोमनाथ अभंग, संस्थेचे चेअरमन डॉक्टर सुभाष मंडलिक, व्हाईस चेअरमन प्रकाश ताठे आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सुभाष मंडलिक यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या कामकाजाविषयी माहिती दिली। सगळ्यांनी मिळून एक वर्ष प्रयत्न करून 2005 आणि 2006 असं 2 वर्ष प्रयत्न करून आम्ही ती परवानगी मिळवली। राहुरी तालुक्याचे त्यावेळेसचे उपनिबंधक साहेब त्यांच्याकडनं आम्ही ती परवानगी मिळवली आणि 2006 पासून आत्तापर्यंत गेल्या 15 वर्षामध्ये आम्ही एकदम चांगल्या रीतीने सगळे संचालक खूप वेळ देऊन संस्थेला वेळ देऊन आम्ही ही संस्था चालवतो आहे। आता आमच्या संस्थेची ठळक वैशिष्ट्य सांगतो। गेल्या 15 वर्षापासून आम्हाला सलग वर्ग अशी आमची संस्था, ह्या आमच्या संस्थेचं ठळक वैशिष्ट्य आहे। म्हणजे ऑडिटर साहेब पण आहे तर ते सांगतात की तुमची एवढी सोपी संस्था आमची, आम्हाला ऑडिट करायला एवढी सोपी संस्था सापडतच नाही असं ऑडिटर साहेब पण सांगतात। दुसरं वैशिष्ट्य म्हणजे आमचं आता राज्यस्तरीय कार्यक्षेत्र झालं आहे। अहमदनगर जिल्हा आणि राज्यस्तरीय असं कार्यक्षेत्र झाल्यामुळं आपल्याला संगमनेर शाखेला शाखा विस्तार करण्यासाठी परवानगी मिळाली आणि आपण संगमनेरची शाखा सुरू केली आहोत। आमच्या संस्थेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आमच्या संस्थेचे जे कर्मचारी आहेत सगळे बीकॉम, एमकॉम आणि GDCA, म्हणजे आमचा शिपाई जरी म्हटला तरी एमकॉम GDCA, बीकॉम GDCA असे म्हणजे मूळ चांगलं शिक्षण असलेला शिपाईसुद्धा आमचा एमकॉम बीकॉम GDCA आहे। आमचे संचालक मंडळ जे आहे 11 जणांचं, त्यात आम्ही 3 डॉक्टर आहे, 3 प्राध्यापक आहेत, प्रधान सर आहे, आंत्रे सर आहे, सरजे राव दिगे सर आहेत, म्हणजे डबल ग्रॅज्युएट असणारे लोक आमच्याबरोबर आहे आणि बाकीचे 3-4 ग्रॅज्युएट आहे। अंडर ग्रॅज्युएट फक्त 1 किंवा 2 जण असतील पण 100% शिक्षित संचालक मंडळ आहे, खूप उच्च शिक्षित कर्मचारी मंडळ आहे। आता आम्ही सुविधा काय देणार आहोत, संस्थेच्या सुविधा म्हणजे आता आपली RTGS, NEFT, मोबाईल बँकिंग ह्या सुविधा असणारच आहे, ATM सुविधा, पण आमची QR कोड म्हणून एक सुविधा आहे दिलीपशेट, बरं का दिलीपशेट, की संस्थेचं तुम्हाला माहिती आहे सगळं, QR कोड म्हणून एक सुविधा आहे जे आपण एखाद्या दुकानात गेलो आणि तिथं आपण तो QR कोड स्कॅन केला तर त्याचं लिंक जे असतं ते नॅशनल बँकेच्या अकाउंटला कनेक्ट असतं त्या दुकानदाराचं, पण आपण आपला स्वतःचा मंदरपत संस्थेचा QR कोड देणार आहे। म्हणजे एखाद्या दुकानात आपला QR कोड ठेवला तर त्याच्या त्या QR कोडवर ज्या ट्रान्झॅक्शन होणार ते पैसे मंदरपत संस्थेत जमा होणार अशी नगर जिल्ह्यातली पहिली संस्था आपण, ही QR कोड देणारी पहिली संस्था नगर जिल्ह्यातली, अशा पद्धतीने आपण नाविन्य सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहे। बऱ्याच व्यावसायिकांबरोबर मी चर्चा केली तर त्यावेळेस ते सांगतात की एवढे ट्रान्झॅक्शन होतात ना QR कोडवरून की आमचं स्टेटमेंट जे 300-400 पानाचं स्टेटमेंट होतं, तर यामुळे काय होणार आहे त्यांचं स्टेटमेंट फुगणार नाही नॅशनल बँकेचं आणि बऱ्यापैकी त्यांना पतसंस्थेमध्ये व्यवहार करता येईल। अशा पद्धतीने आमचा सर्व कारभार चालतो। 12.5 कोटी ठेवी आहेत आणि सध्याची परिस्थिती आम्ही 13 कोटीपर्यंत आहोत, कर्जवाटप पण 10 कोटीपर्यंत आहे, CD रेशो मेंटेन आहे, गुंतवणूक पण चांगली आहे, आमची वसूल भागभांडवल आहे चांगलं। अजून महत्त्वाचं म्हणजे आम्ही 1 वर्षासाठी 9% व्याज देतोय, ते कमी करायचंच आहे मार्च एंडपर्यंत, कारण सगळ्याच बँकेमध्ये रेट कमी आहे, पण नवीन शाखा आहे, ठेवीदारांना सभासदांना फायदा व्हावा म्हणून 9% सध्या ठेवला आहे, हा मार्च एंडपर्यंत 9% व्याजदर राहील, त्यानंतर संस्थे संचालक मंडळ ठरवेल त्याप्रमाणे
आपण कमी करणार आहोत। तर यावेळी पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ अरगडे आणि दिलीप पुंड यांनी संस्थेला शुभेच्छा देऊन मंडलिक परिवाराच्या सामाजिक कार्याचंही कौतुक केलंय। की दत्तात्रय नाना मंडलिक हे नाव आपल्या शहराला प्रसिद्ध असलेलं आणि एक परिचित असलेलं एक समाजसेवी नाव। मंदना, मंदनाचा अर्थ मंडलिक दत्तात्रय नाना ताई हे नाव। आणि आज त्या संस्थेच्या रूपानं आज त्या नानांचा उल्लेख करणं गरजेचं आहे, कारण नानांनी आपलं आयुष्य जगत असताना आज त्यांचा 22वा पुण्यस्मरण कार्यक्रम आहे। त्यांनी आपलं आयुष्य जगत असताना समाजसेवेचं बरंचसं व्रत घेतलेलं होतं आणि आपला व्यापार व्यवसाय करत असताना अनेक छोट्या मोठ्या लोकांच्या मदती करण्याचं काम ते करत होते। मला वाटतं ते गेल्यानंतर काही लोकांनी ज्यांना उसने पैसे दिले असतील, कोणाला काही मदत केलेली असेल, ते सुद्धा नंतर ते गेल्यानंतर त्यांच्या मुलांकडे जाण्याचं म्हणजे डॉक्टरांकडे मला ऐकायला मिळालं काही लोकांनी ते पैसे आणून दिले। असं एक समाजसेवी सेवाभावी असं वृत्तीचं एक व्यक्तिमत्व 22 वर्षापूर्वी आपल्यातून निघून गेलं आणि पुढच्या काळामध्ये मग डॉक्टर असतील, विलासराव असतील, मोहन असेल, सुनील असेल, यांनी एक समाजसेवेचं व्रत घेऊन आपला व्यवसाय करताना सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं काम केलं। निश्चितच एक चांगलं कुटुंब या ठिकाणी आहे। आपण बघतो आहोत की आज या ठिकाणी आपल्या तालुक्याचे आणि महाराष्ट्राचे भाग्यवंतीन आमदार साहेब येणार होते, परंतु कामाच्या व्यापामुळे येऊ शकले नाही। डॉक्टर साहेबांच्या पाठीमागे दुसरे काम लागलं त्यामुळे ते येऊ शकले नाही आणि कोणी दोन्ही मान्यवर नसले की मग आपल्याला दुर्गाताई आहेच आहे कार्यक्रमाला। मग ताईंचं काय विचारूच नका, सगळ्या बाबतीत ताई अतिशय अलर्ट असतात। या ठिकाणी डॉक्टरांनी आत्ता 2 मिनिटापूर्वी सांगितलं की संस्था इथे 17 सोनगावला चालू झाली आणि ग्रामीण भागातून संस्था आज शहरी भागामध्ये येत आहे। याच्यामध्ये डॉक्टर साहेबांनी सांगितलं की आमचे संचालक जे आहेत सर्व सुशिक्षित आहेत, सर्व पदवीधर आहेत, शिपाईसुद्धा शिकलेला आहे। संस्था चालवत असताना सुशिक्षित आणि मोठी लोकं त्यात असणं गरजेचं असतं। या ठिकाणी डॉक्टरांनी आज ही संस्था उभी केली आणि नवीन खूप असे त्याच्यात त्यांनी प्रोग्राम घेतलेले आहेत। ही संस्था निश्चित नावारूपाने येईल। आपला तालुका जो आहे अतिशय सुजलाम सुपलाम आहे, आपली बाजारपेठ बघा, आपलं मार्केट बघा, अतिशय चांगलं आहे। त्यामुळे या ठिकाणी डॉक्टरांची पण संस्था खूप चांगल्या रीतीने चालेल, मोठ्या ठेवी गोळ होतील। डॉक्टर तुमचा स्वभावही तसा आहे सगळ्यांशी गोड बोलून, त्यामुळे निश्चितच आपल्या संस्थेला मोठे चांगले दिवस राहतील। तुमचे ताटे साहेब सगळे संचालक मंडळ तर खूपच, मी आता त्यांचं शिक्षण बघितलं तर खूपच सगळी शिकलेली मंडळी आहे, त्यामुळे आमच्या शहरामध्ये निश्चित आपलं स्वागत आहे। मंडलिक परिवारानं की ज्यांचा स्वभाव मूळतः सेवाभावी प्रवृत्तीचा आहे, त्यांनी ही मंदना पतसंस्था स्थापन केली आणि तिचा एक शाखा आज या निमित्तानं या ठिकाणी सुरू होत आहे संगमनेर शहरांच्या शहरातील नागरिकांच्या सुविधेसाठी। पतसंस्था म्हणजे काय, ज्यांच्याकडं पैसे आहेत त्यांचे पैसे स्वीकारणं विश्वासानं आणि ज्यांना गरज आहे त्यांना कर्ज देणं, त्यांची गरज भागवणं, असा एक सरळ साधा व्यवहार पतसंस्थेच्या माध्यमातून होत असतो। मला खात्री आहे की अत्यंत शिस्तबद्ध असणारे चेअरमन आणि त्यांचे व्हाईस चेअरमन, त्यांचे संचालक मंडळ निश्चितपणानं या पतसंस्थेच्या माध्यमातून ठेवीदारांचा विश्वास प्राप्त करतील आणि त्याचबरोबर त्यांनी तो केलेलाच आहे आणि त्याचबरोबर गरजू कर्जदारांची सुद्धा सुविधा या ठिकाणी ते निर्माण करतील, त्यांची गरज भागवतील अशी या ठिकाणी मला खात्री आहे। एकूणच मंडलिक परिवार म्हटलं की संगमनेर शहर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये अनेक त्यांचे मित्र आहेत। आमच्या गुंदावडी गावामध्ये त्यांनी मंदना लॉन सुरू केलं, आता हॉस्पिटल त्यांचं सुरू आहे। हॉस्पिटलच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी आमच्या गावामध्ये, गुंदावडी गाव असेल किंवा आजूबाजूच्या लोकांची, रुग्णांची खूप चांगली सेवा आणि खास करून कोरोनाच्या कालखंडामध्ये डॉक्टर सुभाषरावांनी त्यांनी केलेली आहे। आमचे मित्र आणि सहकारी गुलाबराव गुंजाळ यांचा आणि त्यांचा स्नेह गेल्या अनेक वर्षापासून आहे। रमेशराव सोनवणे आहेत उपस्थित, त्यांचासुद्धा स्नेह गेल्या अनेक वर्षापासून मी पाहतो। एक मैत्री जपणारा परिवार म्हटलं तर वावगं ठरणार नाही। मी उद्घाटक म्हणून या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान ज्यांनी भूषवलं अशा सौभाग्यवती दुर्गाताई तांबे यांनी आपल्याला अभ्यासपूर्ण मार्गदर्शन सुद्धा केलं। या ताईंचं मी संस्थेच्या वतीनं, आम्हा सर्व संचालकांच्या वतीनं आभार मानतोय, त्यांना धन्यवाद देतोय। त्यानंतर दिलीप शेटपुंड, नवनाथजी आरगडे यांनी सुद्धा आपल्या सर्वांना उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं। त्यांच्याप्रती असलेली संगमनेर शहरातील सहकार आणि विविध संस्थांच्या माध्यमातून मोठा विकास होतोय।
आर्थिक उलाढालीतून ही संस्था मोठी प्रगती करेल, अशा शुभेच्छा नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी दिल्यात. हॉस्पिटलला सुद्धा डॉक्टरांनी मंदना नाव दिलेलं आहे. माझ्या मैत्रिणींचे नावं घ्यायचे राहिले इथं डॉक्टर किशोरी आहे, त्याचप्रमाणे मनीषाताई अभंग आहेत. सर्वच माझ्या मैत्रिणी ह्या बचत गटात आहेत, सामाजिक कार्यामध्ये सुद्धा आहेत. खरं तर या ठिकाणी आज दत्तात्रय नाना मंडलिक यांचं सर्वांना आठवण होत आहे. हे मंडलिक परिवारामध्ये काहीतरी वेगळाच गुण आहे. प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काही वेगळे गुण असतात, तसेच याही परिवारामध्ये वेगळा गुण आहे. यांना समाजकार्याची खूप आवड आहे. आता मी डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर नेहमीच इथल्या समाजकार्यात असतात, पण म्हटलं तुम्ही धानोऱ्याला कशी शाखा काढली, तुमचं मामाचं गाव आहे का? ते म्हटले नाही, मी असं गेलो होतो, आमचे दिघे परिवाराबरोबर होतं, बाकीचे सगळे नातेवाईक होते आणि मला ते खूप आवडलं गाव. अर्थात ते सदनच गाव आहे, श्रीमंत गाव आहे. धानोरे राऊरी तालुका, श्रीरामपूर, कोपरगाव तालुके सगळे श्रीमंतच तालुके आहेत. आणि या तालुक्यामध्ये ते गेले आणि त्यांना त्यांनी सगळे डायरेक्टर चांगले चांगले आणले आणि छान पतसंस्था या ठिकाणी 15 वर्ष पूर्ण झाले, आता 16वं वर्ष लागलेलं आहे आणि या ठिकाणी ही पतसंस्था सुरू केलेली आहे. एवढ्या कमी कालावधीमध्ये याचा ठेवी जवळजवळ 13 कोटी ठेवी आहेत. खरं तर पतसंस्था जरी ही छोटीशी असली तरीसुद्धा तिची झेप ही खूप मोठी राहणार आहे. सध्या संगमनेर तालुक्याचं संपूर्ण वर्णन नवनाथजी आरगडे यांनी केलं. त्यांनी आपल्याला सांगितलं की इथला सहकार हा खूप स्ट्रॉंग आहे. इथल्या सहकारातनं आपल्याला नागरिकांना, तालुक्यातील शेतकऱ्यांना खूप चांगल्या प्रकारचं एक पैशाची उलाढाल, या ठिकाणी आर्थिक उलाढाल होत असते. आणि त्याच माध्यमातनं खरं तर पतसंस्थेचं खूप मोठं जाळं हे साधारण 30 वर्षापूर्वी या तालुक्यामध्ये सुरू झालं. त्यातनं प्रत्येकाने पतसंस्था काढण्याचा प्रयत्न केला, ते योग्य प्रकारे चालवण्याचा प्रयत्न केला आणि आज साधारण आपल्या संगमनेर तालुक्यातील पतसंस्थेमध्ये 2100 कोटीच्या ठेवी आहेत. तर इतक्या ठेवी असणाऱ्या फक्त पतसंस्थेच्या आणि महाराष्ट्रातल्या भारतातल्या सर्व नॅशनलाइज बँका आणि सर्व बँका आज आपल्या या संगमनेर शहरामध्ये आलेल्या आहे. गेल्या 15 वर्षामध्ये नामदार साहेब, डॉक्टर साहेब, आम्ही अनेक बँकेचे उद्घाटन या ठिकाणी केलेले आहे. अर्थात बँकासुद्धा कोणत्या ठिकाणी येतात, तर जिथं पैसा आहे त्या ठिकाणी बँका येत असतात. इथे हॉस्पिटलचं एक मोठं मेडिकल हबसुद्धा झालेलं आहे. अनेक मेडिकल हॉस्पिटल जे आहेत त्यांनी कोरोनाच्या काळात संपूर्ण नगर जिल्ह्याला नाही तर नाशिक जिल्हा, पुणे जिल्हा, त्यातील काही तालुक्यांना या ठिकाणी उत्तम सेवा आपण त्या काळामध्ये दिलेली आहे. डॉक्टर सुभाष मंडलिक आणि डॉक्टर किशोरी मंडलिक आणि त्यांच्या सर्व सदस्यांनी कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारची सेवा त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून केली. नवीन नवीन कल्पना त्यांना खूप सुचतात, मंडलिक परिवाराला नवीन नवीन कल्पना सुचतात. जसा अभंग परिवार आहे ना इथे, आणि धानोऱ्याला आहे आंत्रे परिवार, अनाप परिवार, हे परिवार सुद्धा तिकडे जसं काम करतात तसेच इथे अभंग परिवार आहे, डाके परिवार आहे. गेली 15 वर्षांपासून मंदना ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेला सलग अवर्ग मिळाला. या ठिकाणी उच्च शिक्षित कर्मचारी वर्ग आहे, स्ट्रॉंग रूम आणि लॉकर सुविधा आहेत, उच्च शिक्षित संचालक मंडळ आहे, तर मुख्य शाखेची इमारत ही स्वमालकीची आहे आणि संपूर्णपणे संगणकीकृत व्यवहार आहेत. तर कोर बँकिंग, RTGS, NEFT, मोबाईल बँकिंग, ATM, QR कोड या सुविधा देखील ही पतसंस्था पुरवते. तर 1 वर्ष आणि त्यापुढे ठेवींवर 9% व्याजदर आहे. विधवा, ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांसाठी 0.5% जास्त व्याजदर असणार आहे. यावेळी संस्थेचे सर्व संचालक, मॅनेजर, कर्मचारी वृंद तसेच सभासद, मंडलिक परिवारावर प्रेम करणारे मित्रपरिवार, नातेवाईक यांची मोठ्या संख्येनं हजेरी होती. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निलेश परबत यांनी केलं, तर उपस्थित मान्यवर आणि नागरिकांचे संस्थेचे व्हाईस चेअरमन प्रकाश ताठे यांनी आभार मानले. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर.